शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे हा बायोपिक पाहण्यासाठी सिने रसिकांची प्रचंड गर्दी, तर पहिल्याच दिवशी हाऊसफुल झाले वाशिमचे एसटीएम मूवीप्लेक्स। नमस्कार, मी राम धनगर, उत्सुकुल लाही मध्ये आपले स्वागत आहे। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा बायोपिक 25 जानेवारीला साहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे। दरम्यान अनेक दिवसापासून सिनेरसिक या मुहूर्ताची आतुरतेने वाट पाहत असतानाच चित्रपट पाहिल्यावर बाळासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचं यथोचित दर्शन या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांची कारकीर्द आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व 3 तासाच्या चित्रपटातून दाखवले कुठल्याही निर्मात्या आणि दिग्दर्शकाला शक्य नसताना। या चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी अल्पावधीतच बाळासाहेबांच्या एकंदरीत जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे। दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिकांनी एकच गर्दी केली असून वाशिमकर प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला हे सांगणारा वत्सगुल्म लाईव्हचा हा विशेष वृत्तांत। संपूर्ण महाराष्ट्राला ज्या चित्रपटाचे वेध लागलेले आहेत, तसा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचा जो बायोपिक आहे तो आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे। वाशिमच्या एसटीएम या मूवीप्लेक्समध्ये आपण आल्यावर पाहू शकता, आपण पाठीमागे हा ठाकरे या चित्रपटाचं एक होर्डिंग पण पाहू शकता। आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळं बरेचसे वाशिमकर त्यासोबतच कोसळून काही मंडळी हा सिनेमा पाहायला आलेले आहेत। आम्ही देखील हे तिकीट याचं बुक केलेलं आहे ॲडव्हान्समध्ये, आणि पब्लिकची ओपिनियन काय आहे या चित्रपटाला ते आपण जाणून घेणार आहोत। बरेचशी मंडळी आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊयात नेमकं बाळ ठाकरे या सिनेमाबद्दल त्यांच्या काय अपेक्षा आहेत। अपेक्षा पण झाल्यात का काय स्टोरी आहे नेमकी? पिक्चरमध्ये गेल्यावर चांगली स्टोरी आहे त्याची। बाळासाहेबांचं जे रिअल लाईफ आहे संपूर्ण लाईफ कव्हर केलं ते पिक्चर आहे। तुम्ही कुठून आलात? वाशिम। अजून काय स्टोरी आहे? नेक्स्ट खूप चालू होते का? तुम्ही मराठीमध्ये पाहिलं की हिंदी? मराठीमध्ये एकदम छान। बाळासाहेबांचं एकदम तुमचं काही व्यक्तिमत्व तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपट गाजला होता आणि अखेर हा चित्रपट आज प्रसिद्ध झालेला आहे। जाणून घेऊया नंतर प्रेक्षकांना काय वाटतं। अजून काही वाशिमकर आपल्या सोबत आहेत, नुकताच बाळ ठाकरे चित्रपट बघून आलेले आहेत, काय नेमकी अपेक्षा होत्या? बाळ ठाकरे सिनेमा बघितलास काय वाटत? यावर शहर आलेलं साहेबांचे भाषण वगैरे अगोदर तरी ऐकलं होतं? काय कथा आहे? असं वाटतं की आमच्या मुलाला पण कसं बनवावं आणि कसं काय पाहिजे म्हणून ते या बायोपिकमध्ये अजून काय अपेक्षा होती एक फिक्स म्हणजे अजून तर वाशिमकरांचा हा एक सकारात्मक प्रतिसाद बाळ ठाकरे या सिनेमाच्या माध्यमातून समोर येत आहे। बरेचसे तरुण वर्ग आपल्या समोर आहेत, तरुणांच्या काय अपेक्षा होत्या आणि कितपत त्या अपेक्षा पूर्ण झाल्या जाणून घेत कसा वाटला पाहिजे?
एक नंबर पिक्चर होता, कारण याच्यामध्ये हिंदुत्व किंवा जातीवादी नसून पूर्ण देशासाठी बाळासाहेबांनी हे केला असं अंगावर काटा आणणारा पिक्चर आहे. आणि माझं म्हणणं आहे सर्वांनी एकदा तरी बघावं. विशेष काय सांगते? विशेष काय सर्वांनी बघा. तुला काय शिकत? प्रत्येक चित्रपटातून आपण काहीतरी शिकवून घेतो, काहीतरी शिकतो. असं तुला काही शिकायला भेटलं काय? मराठी अस्मिता या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. मराठी माणूस मागं पहिले भेटलं पहिलं काय वाटतं? मराठी माणसाकडून तुला वर्षी काय वाटतं? मराठी माणसाची अस्मिता आहे ज्यासाठी बाळासाहेब लढले. शिक्षणा लढत आहे, कारण आपण मराठी माणूस फक्त कामाला मंजुरी देणार. आता प्रत्येक गोष्टीनं मराठी माणसाला सवय असलं पाहिजे. प्रत्येक म्हणजे बिझनेसमध्ये असो किंवा क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असो किंवा नोकरीमध्ये पुढं मराठी माणसाला पण पुढं राहावं. इष्टच फक्त मराठी माणसाला पुढं राहावं पाहिजे. प्रत्येक गोष्टी दोन्ही तर मराठी अस्मिता टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन म्हणजे त्याग केला. आणि एक महाराष्ट्रांना एक स्वाभिमानी जीवन जगता यावं यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. आणि हाच त्यांचा तो बायोपिक ठळकपणे एक स्पष्ट करत आहे. आणि खऱ्या अर्थानं संजय राऊतांना हा चित्रपट काढण्यात यश मिळालं. आणि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा हा बायोपिक ग्रुप आहे. आणि त्याही सोबत या चित्रपटासाठी अभिजित बालसे यांचं दिग्दर्शन आहे. म्हणजे एक कसलेला दिग्दर्शन केला म्हणून दिग्दर्शन सगळ्यात महत्वाचं आहे. या दिग्दर्शनाची जलगत मराठी म्हणजे काय अपेक्षा राहिली? आणि बाळासाहेबांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व लक्षात घेतलं तर हा बायोपिक पुरेसा वाटेल नाही. मी आधी सांगितले की बाळासाहेब हे दोन तासात बसणार नाही. खरंच मराठी काल निर्मात्यांनी हे जाहीर केले पाठी ना तर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू होते, अनेक रंग होते. तर या बायोपिक मधून एक छोटासा त्यांच्या जीवनाचा पैलू उघडण्याचा प्रयत्न हा दर्शकातून करण्यात आलेला आहे. ब्युरो चीफ गोपाल धनगर सह वत्सगुल्म लाईव्ह साठी राम धनगर वाशिम.